यायला मात्र सबसक्रात झाला होता. एक चोटी रन चिक्की रन्स पूर्ण करत आता पंचांचा बाहेरचा इशारा येतोय. अवंतर धावने अकाउंट ओपन होतोय ते अडवली या संघाचं. सुराजच्या फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर कॉमेडी बॉक्स सेंड करून वलताना राटाम्मा लेफ्ट अम्मा गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र स्लाइस केलेला आहे चेंडूला. शॉर्ट थर्नमॅन चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. धाव घेण्याचा जो प्रयत्न होता अंतिम क्षणी निर्णय बदललेला आहे. पहिला फॉल षटक आपण पाहतोय. यावेळी मात्र चेंडू एस्टनच्या खूपच बाहेर पंचांचा वाईडचा शेर होतोय. अवंतर धाव वाईडच्या रूपाने आणि या अवंतर धावेने धावसंख्या वाढून होती ती दोन. या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग केलेले मॅन ऍट गोल्डन फिंगर अल्पेश गायकवाड याने. यावेळी मात्र पहिल्या विकेट चपताना पहिला हादरा बसतोय तो अडवले या संघाला. गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी. पाणी घाली ती गौराबाई, पाणी घाली ती गौराबाई, पाणी घाली ती गौराबाई. वसार हा एक फायटर संघ आहे कारण भिवंडी तालुक्यामध्ये ही दुसरी स्पर्धा वसार संघ खेळतोय. कारण या आधी अगोदर सिद्धनायक अंजूर आयोजित खासदार चषक अंजूर मध्ये या संघाने खास परफॉर्मन्स केलं होतं, खास प्रदर्शन केलं होतं. आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स करताना आपण पाहतोय. अडवले संघाला चेतन टावळे, संतोष नाईक आणि संतोष दराडे यांच्याकडून बेस्ट कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत, हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच त्यांनी आयोजनाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद, आपलं हार्दिक स्वागत आहे. सुराज पहिला हादरा बसतोय तो आडवल्या संघाला. फलंदाज अजय याची खेळी संपुष्टात आलेली आहे. शून्य या धावसंख्येवर बाद होऊन फॉलो मध्ये फरकलेला आहे पहिला फलंदाज. नवीन फलंदाज विजय आलेला आहे वन डाऊनला खेळण्यासाठी. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळला होता आणि फलंदाज पूर्णपणे चकित होतोय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग आपण पाहतोय फ्रंटलाईन गोलंदाजचा सूरज याच्याकडून. वसार संघाचा गोलंदाजी एक प्रमुख अस्त्र आहे, तिखट मारा आपल्याला पाहायला मिळतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं आहे. यावेळी मात्र जोरदार राफेल मात्र पंच संमत नाही. इम्पॅक्ट निश्चितपणे इस्टनच्या बाहेर आहे. पंचांचा एक अचूक निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. शुभम यांच्याकडून अडवले संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच शुभम यांनी स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद शुभम, आपलं हार्दिक स्वागत आहे. पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळालेली नाही, मात्र पॉवरफुल गोलंदाजी वसार संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज सूरज याच्याकडून पाहायला मिळालेली आहे. फक्त आणि फक्त तीन धावा, दोन धाव देऊन एक बत महत्वपूर्ण गडी बाद केलेला आहे. दुसरं षटक किरीश हाताळण्यासाठी आलेला आहे. क्षेत्रक्षे पाबंदी होती ती हटवली गेलेली आहे, मात्र अजूनही चार क्षेत्रक्षे थर्ट्या सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथं सर्व क्षेत्रक शिमारचे लगत तैनात केलेले आहेत. आपण पाहू शकता विन्सेप मध्ये शॉर्ट फॉर्मॅन शॉर्ट फायनलला त्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्रक्षेक आणि एक क्षेत्रक्षक आपण पाहतोय मिड ऑफला थर्ट्या सर्कल मध्ये. यावर मात्र सफलवास होऊ ना स्कोर ऑफ द विकेट एका धावीसाठी फक्त प्रयत्न, एका धावीपेक्षा अधिक नाही. एका धावीने संघाची धावसंख्या वाढून होते ते तीन. संत सुरुवात आपण पाहतोय कासव गतीने धावसंख्या मार्गक्रमण करताना आणि याचं पूर्णपणे क्रेडिट जाते इथे गोलंदाजी वसार याच्या गोलंदाजीला. सूरज नंतर गिरीश आपण पाहतोय. पॉवरफुलच्या षटकामध्ये सूरज
ini fasul golongan juga kata, fakta ni fakta dua dah dua ni kah, matuknya gadi bat kelala tu ajaicah sorubat, papu mani ani Vijay hi jodoh maida nama deh. Gresha, dusun cerita kah dalde. Well, mata sepuluh sekon cemila long leg result mata tololah jatuh. Shatrak sepuluh day cendro. Matra adaulah jatuh. Antim shane. Tuh perindah. Tisu hutkusu running between the wicket pala milde. Tien daun pun agak dah falan dah jani. Tien daun ini dausan ke bodoh nuto di. Saha. Gresha, dusun cerita kah dalde. Suruhasilah samna apun pada adaulah virud do Vasar. या दोन संघामध्ये वसार संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून होतो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो आतापर्यंत एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय, कारण कुठले मोठे फटके खेळण्याचं स्वातंत्र्य दिलेलं नाही. अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपण पाहतोय वसार या संघाकडून. तसे वसार संघ गोलंदाजीसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि आपल्या लौकिकाला साजेशी गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत वसार या संघाने केलेली नाही. गणेशा गोलंदाज मार्ग सज्ज होते. आजचा दिवस निश्चितच सोनेरी अक्षरामध्ये क्रिकेट जगतामध्ये लिहिला गेलेला आहे, कारण आजच्या दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वन डे क्रिकेट मध्ये 49 शतक शेवटचं शतक मेपूर वन डे मध्ये पूर्ण केलं होतं आणि 100 वा शतक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये झळकवण्याचा रेकॉर्ड केला होता. पहिला फलंदाज बनला होता. 114 धावांची केली गेली होती आजच्या दिवशी मेपूर वन डे मध्ये सचिन तेंडुलकर यांनी बांगलादेश सुरू होता आणि 100 शतके सेंचुरीचा सेंचुरी करणारा पहिला फलंदाज जागतिक क्रिकेटमध्ये ठरला होता सचिन तेंडुलकर. गिरीश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. सफळ असून फाइनल लेगच्या वरून मारण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईडचा शॉट आहे डाऊन द लेग स्टंप. पंचांच्या समांतर धाव मिळते वाईडच्या पुढे अवांतर आणि अवांतर धावेने धावसंख्या वाढून होते ती 7. तसे मित्रांनो आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये हर्षल गिफ्ट दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर यांनी 6 चेंडू मध्ये 6 षटकार टोकण्याचा रेकॉर्ड केला होता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पहिला फलंदाज ठरला होता ज्या फलंदाजाने 6 चेंडू मध्ये 6 षटकार टोकले होते. 2007 च्या वर्ल्ड कप मध्ये त्यांनी हा कारनामा केला होता नेदरलँड या संघाविरुद्ध. पुन्हा एकदा सफळ असून मारण्याचा प्रयत्न. कहा फिनिश निघाई का पेने से आना अंधाधुंदी फटका खेलने का प्रयत्न. अंदाज न घेता फटका खेलने का प्रयत्न केला होता फलंदाजाने. निर्धाव चेंडू समाप्ती होते. धाव संख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा सफल असून वाहण्याचा प्रयत्न. पंचांचा यावेळी वाईडचा इशारा होतोय. अवांतर तो वाईड रूपाने वारंवार आपण पाहतोय. सफल असून खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. फाइनल जे सत्र आहे ते शॉपिंग सेंटर करण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून केला जातोय, मात्र सफलता पाहायला मिळत नाही. धावसंख्या आपण पाहतोय सिंगल वरते धावसंख्या 1 निवडून होते ते 8. यावेळी संपर्क झालेला आहे मात्र जेल सोडलेला आहे. लड्डू जेल होता लॉलीपॉप जेल आणि सत सोबा झेला सोडला जातोय. डीप विकेट रिझन मध्ये जीवदान मिळते फलंदाजाला. तोपर्यंत धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या वाढून होते ती 10. गिरीश राउंड विकेट गोलंदाजी करताना यावेळी मात्र चौक करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातो इष्टेच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. दोन षटकांची समाप्ती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर अडिवली संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1-10. 5 सरासरीने प्रति षटकामागे धावा जगल्या त्या अडिवली संघाने. करंट रन रेट आपण पाहतोय 5.00 आहे. निश्चित दोन वाईट चेंडू हाताळलेले आहेत. निश्चितच अजूनही हा षटक मार्गस्थ आहे. गिरीश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. सापाडी विरुद्ध खेडकाळी अनाउन्समेंट करायला
सापडे विरुद्ध खिडकाळी दोन्ही संघाचे संघनायकाने नाणेफेकासाठी सज्ज राहायचं आहे, कारण यानंतर षटकातील शेवटचा चेंडू शेष आहे, कारण दोन चेंडू वाईट चेंडू हाताळले ते गोलंदाजाने. शेवटचा चेंडू शेष आहे, कारण या षटकामध्ये दोन वाईट चेंडू हाताळले होते गुरीश यांनी. यावेळी माझा सफलो असं म्हणून चेंडूला टोळलं होतं स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग मध्ये चांगली क्षेत्ररक्षणांना, मात्र दुसरी धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते, आणि या दोन धावीने दुसऱ्या षटकाची समाप्ती, दोन षटकांची समाप्तीनंतर अडिवली संघाची धावसंख्या वाढून होते ती 12. 6 सरळने सरासरीने दोन षटकामध्ये धावसंख्या आपण पाहतो 1-12. सापाडे विरुद्ध खिडकाळी यानंतरचा सामना असणार आहे. दोन्ही संघाचे संघनायकाने टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचंय. आदेश येतोय तिसरे षटक हाताळण्यासाठी. आदेश राऊंड विकेट गोलंदाजी करताना यावेळी माझ्या चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहिलं त्या वाडेशा लॉंगर रिजन मध्ये क्विक थ्रो. फक्त एकच धाव, एका धावे समाधान मानावं लागतं, एका धावेने धावसंख्या वाढून होते ती 13. वसार विरुद्ध अडिवली हा सामना आपण मित्रांना पाहतोय. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. तिसरे षटक मार्गस्थ आहे. आदेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कर राऊंड विकेट गोलंदाजी करताना यावेळी मात्र हुक केलेला आहे चेंडूला. चेंडू आहे तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तोपर्यंत फक्त एकच धाव, सिंगल धावसंख्या पुन्हा एक धावते, धावसंख्या वाढून होती ती 14. कौतुक करावं लागेला निश्चितच वसार संघाच्या गोलंदाजांचं, कारण मोठ्या फटका खेळण्याचं स्वातंत्र्य या इनिंग मध्ये आतापर्यंत दिलेलं नाही. यावेळी चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळला होता एका चिक्की रन्सचा, चोटी धाव पूर्ण करता फलंदाज. या एका धावेने धावसंख्या ओढून होते ते 15. एकेरी धावेने धावफलक हलता डोळले आहे दोन्ही फलंदाजाने. अडिवली संघ आपण पाहतोय नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पहिला फलंदाज अजय हा बादून फॅलू मध्ये परतलेला. पप्पू आणि विजय ही जोडी मैदानामध्ये. आदेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी माता स्टेप आउट झाला होता चेंडूने, बॅट मध्ये संपर्क होत नाही. पंचांचा लेग बायचा इशारा होतोय. लेग बायचे पुन्हा एक धाव पूर्ण करता फलंदाज, आणि एका धावीने धावसंख्या वाढून होते ते 16. पूर्णपणे जखडून ठेवलेले फलंदाजांना आपण पाहतोय, मुभा दिलेली नाही कुठल्याही गोलंदाजाने. पहिलं षटक आता होतं सूरज यांनी, त्यानंतर गेश, आणि त्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाज हाताळताना आदेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र इनसाइड आउट आणि डोक्यावरून चेंडू जातो वाडेशा लॉंग ऑफ रिजन मधून सीमासेपर चौकार. आपण पाहू शकता डोक्यावरून चेंडू गेला होता सीमासेपर चौकार. पहिला चौकार या इनिंग मध्ये पेश करतोय फलंदाज विजय. यावेळी सफलबॉल सोडून खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईटचा इशारा होतोय. अतिशय उत्कृष्ट निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. डाऊन द लेग स्टंप, धावसंख्या सिंगल ने वाढून होते ती 21. यावेळी मात्र अंधुधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न,
धावसंख्या स्थिर आहे. यानंतर नाणेफेक केले जाणारे दोन्ही संघ जे करणार मला वाटतं टॉस बॉक्स मध्ये आलेले आहेत. एकाली संघाचा संघ नाही किती आलेला आहे प्रतिस्पर्धी संघाचा संघ नाही का. आपण लवकरात लवकर यायचं आहे कारण या षटकाच्या समाप्तीने लगेच नाणेफेक केली जाणार आहे आमच्या टॉस बॉक्स मध्ये. शेवटचे षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने धुरास बोलले नितीन या गोलंदाजाच्या खांद्यावर. नितीन याने मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होईल देतोय षटरक्षकाला चेंडू आणि निघून जातोय थर्ड मॅन रिझन मधून शिमाशेभर चौकार. एक प्रकारची वेलकम बाउंड्री आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. यावेळी मात्र चेंडू ट्रोलला जातोय शॉर्ट कव्हर रिझन मध्ये एका धावेसाठी. एका धावीने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाजाने. एका धावीने संघाची धावसंख्या होत आहे ती 26 लॉस ऑफ वन विकेट. शेवटचा षटक मार्ग असेल लास्ट ओव्हर प्रोग्रेस. नितीन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कर राऊंड विकेट गोलंदाजी करताना यावेळी खराब चेंडू पंचांचा वाईटचा इशारा होतोय अंतर धाव वाईटच्या रूपाने. धावसंख्या सिंगल निवडून होते ती 27. यावेळी बीट होते यष्टरक्षक एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावीने धावसंख्या हळूच पुढे सरकते धावसंख्या वाढून होते ती 28. सपोर्टपासून गेल्याचा प्रयत्न अपील जोरदार मात्र पंच समत नाहीत. चिन्ह स्क्वेअरिसचा फंडमेंट रिझन मध्ये तोपर्यंत धावांची लयट करण्याची संधी मिळते फलंदाजांना. तीन धाव पूर्ण करणार फलंदाज लेगवाचा इशारा येतो पंचांकडून. या तीन धावीने संघाची धावसंख्या वाढून होते ते 31. धावा येणं खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. मग त्या धावा कशाही होत आणि धावांची नितांत गरज आहे कारण शेवटचं षटक मार्गस्थ आहे. नितीन शेवटचं षटक आतलतोय वसार या संघाकडून. यावेळी माझा फुलटाचा घेऊन चेंडूला लॉप केलेला आहे सरळ लॉंगांना क्षेत्रक्षाच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन. यानंतर नाणेफेक केली जाणार आहे सापाडे आणि खेडकाळ या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघ नाही तिथे आलेले आहेत आणि या इनिंगच्या समाप्तीनंतर दोन्ही संघामध्ये नाणेफेक केली जाणार आहे आमच्या टॉस बॉक्स मध्ये. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आलेले आहेत चौथ्या क्रमांक खेळण्यासाठी आडवले संघाकडून करण. शेवटचा षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू. यावेळी माझा चेंडूला भुडकून देण्याचा प्रयत्न सरळ शिमारशेलगत क्षेत्रक्षेच्या हातामध्ये आणि आणखीन एक विकेटचं पतन. अशा प्रकारे पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आडवली संघाची धावसंख्या झालेली होती 31 आणि 32 धावांचं लक्ष ठेवलेलं होतं वसार या संघासमोर.
पंचवीस मंचावर विराजमान माजी उपसरपंच आणि उद्योगपती सर म्हणे भागीरथ गायकवाड साहेबांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. खिडकाली आणि सापाडे या दोन संघामध्ये नाणेफेक केली जाणार आहे. नाणेफेक केली जाणार आहे. नाणं आपल्याला माहिती आहेच, कारण एका बाजूला साहेब आणि दुसऱ्या बाजूला चिमुकली जी आपल्यामध्ये नाही स्वर्गीय सुजाता. नाणेफेक जिंकलेल्या खिडकाली संघाने मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठात जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायचे. नाणेफेक आपण जिंकलेले अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचा राहिलेला आहे. निश्चितच नाणेफेकचा जो कौल होता, कारण रात्र खूप झालेला आहे, तर या सिच्युएशनमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? आमची नक्कीच फिल्डिंग घेणार आहे आम्ही, कारण दोन्ही मॅचला आम्ही बॉलिंग चांगली केलेली आहे, बॅटिंग चांगली केलेली आहे आणि असंच कंटिन्यू ठेवायचं आहे. निश्चित क्षेत्ररक्षण हा आपला मेन फॅक्टर आहे आणि त्या फॅक्टरवर आपण विश्वास दाखवलेला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना समुद्र संघ सापाटे संघ एक मजबूत संघ आहे, त्या संघाला निर्धारित चार षटकामध्ये किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 रोखण्याचा प्रयत्न असेल. 40 आतमध्ये रोखण्यासाठी असे कोणते ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? आणि नक्कीच मी माझी चांगली गोलंदाजी झालेली आहे, त्यामुळे तेजस्वी चांगली बॉलिंग करतो, बॉलिंग करतो अपेक्षा आहे, नक्कीच करतील. या स्पर्धेमध्ये निश्चितच आज आपण संपूर्ण दिवस एक प्रकार खेळलेले आहेत, दिवसा खेळलेले आहेत, रात्री खेळलेले आहेत, तर या स्पर्धेमध्ये खेळताना कशा प्रकारे फील केलेलं आहे? खूपच अप्रतिम आयोजन आहे. डे नाईट स्पर्धा मला वाटतं मी पहिल्यांदाच खेळ, एक डे खेळ दोन नाईट खेळण्याची सुजाता स्वर्गवासी सुजाता चषक 2018 यांनी मला खेळण्याची संधी दिली आमच्या संघाला, त्यामुळे त्यांचे धन्यवाद. आपल्या संघ सार्थक शुभेच्छा. सापाटे संघ नाणेफेक आपण हरलेले आहेत, नाणेफेक हरल्यानंतर काय निर्णय असेल? फलंदाजी झालेली आहे, फलंदाजी घेतली असती, कारण आपण जर नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय असता? तरी पण आम्ही फलंदाजी घेतली, म्हणजे आपल्या मनासारखं घडलेलं आहे. प्रथम आपल्याला प्रथम फलंदाजी करताना किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावा. म्हणजे सामना सुरू होणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. आपल्या संघ हार्दिक शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू धुमास. मनी होता भोळेपणा, कधी दाखविला ना मोठेपणा, चेहरा होता तिचा हसमत मुख, दिले सदैव तिने सर्वांना सुख, उरली नाही तिची साथ आम्हाला, आठवणी स्मृती क्षणाक्षणाला, घरत परिवाराला, परमेश्वर शांती देव सुजाता ताईच्या त्या आत्म्याला, एक गोड आठवण तिची स्मरून भावपूर्ण श्रद्धांजली. सुजाता घरात ज्यांच्या नावाने स्पर्धा तुम्ही पाहताय, श्यामशेठ घरात यांच्या माध्यमातून स्वर्गीय सुजाता स्पोर्ट्स पिंपळासच्या माध्यमातून क्रीडा सोहळा, टेनिस क्रिकेट जगतातली भिवंडी ग्रामीण मधली बाली ट्रॉफी नंतर एक दुसरी अशी एकमेव मानाची सन्मानाची स्पर्धा जी डे नाईट अशा दोन्ही शेड्यूल मध्ये तुम्हाला पाहायला मिळती आहे. जे दोन संघ आज अतिशय चांगली कामगिरी करून इथपर्यंत दाखल झालेत, दोन्ही संघ मल्लंगड नगरीतील आहेत. आडिवली विजय पवार तर रवी वायले गावदेवी वसार. गेम इज ऑन, सामना सुरू होतोय. बनवायच्या त्या मॅच मध्ये 24 चेंडू आणि 32 धावा सामना सुरू होतोय. या स्पर्धेचे लाडके शिल्पकार श्यामशेठ घरत, आकाश घरत, विशाल मस्के आणि पूर्ण स्वर्गीय सुजाता पोर्ट्स पिंपळास कडनं दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. पापापलेचा पहिला षट घेऊन सुनील भाने त्या ठिकाणी तयार होतोय आणि सामना मत मैदानावरती तुम्ही पाहता वसर वसर आडिवली. एक महत्वाची मॅच आहे, कारण जो संघ विन होईल तो या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकेल. पहिला चेंडू घेऊन तयार होतोय सुनील भाने. पहिलाच बॉल रवी वायलेस साठी, फटका नक्की चांगला आहे, मतलब विजय पवार च्या हातामध्ये बडी मछली जाल में रवी वायले शून्यावरती बाद होतोय आणि या पहिला धक्का गावदेवी वसरला. पहिल्याच बॉल वरती आता विकेट कॅरी करून दिली आहे आणि जी गरज होती ती गरज मध्ये पूर्ण केली आहे गोलंदाज सुनील भाने न. दोन फील्ड तुम्ही डीप मध्ये पाहता, लॉंग ऑनला आडिवलीची नव्हे तर मल्लंगडची नव्हे, पूर्ण
डोंबिवली क्रिकेटची ओळख विजय पवार नक्कीच टेन पी एल मध्ये शारजा मध्ये सुद्धा जाऊन आलाय. त्याचबरोबर कोल्हापूरला या सीझनला चांगली कामगिरी केली. आताच याच वीक मध्ये सुभाष मैदान गाजवलं होतं विजय पवारनं. नवीन फलंदाज येतोय इन ॲट नंबर थ्री ऍज अ वन डाऊन सूरज दूधकर. डावा त्याचा एक जबरदस्त एक असा फलंदाज जो शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन नेहमीच विजयाचा किल्ला गावदेवी वसाच्या बाजूने सर करून देत असतो. द ग्रेट फिनिश खार्डीच्या मैदानावरती काय मॅरेथॉन इनिंग साकारली होती सूरज दूधकर ना. आणि तो सूरज दूधकर ऑन अ स्ट्राईक. आणि सापाडी संघाचे कॅप्टन या ठिकाणी आयोजकांसमेत संपर्क साधायचा आहे. आणि आडिवली संघानं जर हा सामना जिंकला तर मग विशाल मस्के वंडर बॉय ऑफ पिंपळास यांच्याकडनं अलिबागची ट्रीप आता दिली जाईल विजय पवारच्या आडिवली टीमला. गोलंदाज मात्र तयार होईल सुनील भाने स्ट्रायकरमध्ये फाट फलंदाज सूरज. यावेळी सूरज साठी मिस्टामिक शॉट आहे चेंडू हॉल मध्ये फ्लाय झालाय. फिल्डर खूप वेगळा प्रयत्न नक्कीच केलाय. व्हॉट एफर्ट एकदा टायनचा गजर होऊ द्या. फिल्डर होते डीप मध्ये योगेश भाने याच नाव क्रिकेट आहे. आणि ग्रामीण क्रिकेट गावाच्या स्वाभिमानासाठी प्रतिष्ठेसाठी सन्मानासाठी खेळलं जात आणि हे क्रिकेट खेळलं जात विजयाच्या आशेनं आणि त्याच आशा कुठेतरी पल्लवित करण्यासाठी 32वा रोखण्यासाठी मेहनत करतोय विजय पवार अँड कंपनी आडिवली संघ. टीमची टोटल दोनने पुढे सरकेल. फलकावती धावा लागतील तीन. थोडीशी सावध सुरुवात. सूरज साठी यावेळी शॉर्ट ऑफ लेंथ आहे. क्षेत्र निवडलंय डीप मिड विकेट च. चेंडू सीमा रेषा बाहेर फ्लॅटेड स्ट्रोक षटकार. षटकार रन मध्ये यावेळी टीमची टोटल वेगाने पुढे सरकली आहे. फलकावती लागले तब्बल 9 आणि फलंदाज मध्ये एक बाद झालाय रवी वायले. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत सुनील भानेचे. सूरज साठी अनदर बिग वन मध्ये यावेळी फिल्डर आहे. अतिशय सुंदर जेल मध्ये टिपला जातोय आणि फलंदाज मध्ये त्या ठिकाणी बाद होईल ज्यांना षटकारानं एक मोठ्या वादळी खेळीला सुरुवात केली होती मध्ये ते वादळ खूप लवकर शमलंय. सूरज दूधकर मैदानातून बाहेर. जिंदगी प्यार का गीत है इसे हर दिल को गाना पड़ेगा. जिंदगी प्यार का गीत है इसे हर दिल को तांगडी जी अतिशय चांगलं संगीत होतं. या गुलाबी थंडीमध्ये अशी गीत येणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि ती संगीत मध्ये पोहोचवली जात आहेत. एका बाजूने विकेट सुद्धा येत आहेत. यावेळी लाईन चांगली आहे. अपील नक्कीच झालं होतं. नवीन फलंदाज झालेत सूरज बाद झाल्यानंतर जगदीश दूधकर. जेव्हा जेव्हा जगदीश समोर येईल तेव्हा तेव्हा आठवण होते स्वर्गीय चंदुशेट स्मृती चषकाची. अर्धशतक त्या स्पर्धेमध्ये झळकावलं होतं आणि डबल टीमची टोटल फलकावधी लागली आहे. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 32वा पल्ला पार करताना 10 स्पर्धा तुम्ही पाहता. शामशेट घरात यांच्या संयुक्त विद्यमानानं स्वर्गीय सुजाता स्पोर्ट्स पिंपळास कडनं आणि पिंपळास संघाला खऱ्या अर्थानं जर ग्रामीण क्रिकेटमध्ये पुढे कोणी आणलं असेल तर आवाजून उल्लेख केला जाईल. श्यामदादा घर त्यांच्या जोडीनं आकाशदादा घर त्यांच्या नावाचा नेहमीच खूप मोठं योगदान असतं. आणि आमच्या लाईव्ह स्क्रीन वरती कॉमेंट्री बॉक्स तुम्ही पाहू शकाल. आमच्या समवेत यश ठाकूर त्यानंतर आमच्या समवेत आमचे एक टॅलेंटेड समल स्कोर अल्पेश गायकवाड. त्यानंतर आमच्या धुमास सूरजला तुम्ही पाहू शकाल. आमच्या डीजे रॉकसला पाहू शकाल. सर्व आमची टीम खूप मेहनत घेतीये या स्पर्धेला यशाच्या उंच शिखरावरती नेण्यासाठी. आणि मॅच मध्ये जर आडिवली संघानं जिंकली तर विशाल मस्के यांच्याकडनं एक मोठं गिफ्ट असेल आडिवली टीमला. अलिबागची ट्रीप मध्ये अडकणे दिली जाते. दुसरं षटक गोलंदाज विजय पवार. पहिलाच बॉल या ठिकाणी विजय पवारनं निर्धाव टाकलाय. एकच नेहमीच ज्यानं संघर्ष केलाय आडिवली साठी तो विजय पवार गोलंदाजी साठी आलाय. चेंडू तर डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. वन बाउन्स चेंडू उचलतील तोपर्यंत 2 धावा आणि जोपर्यंत बॅकअप देण्यासाठी
जो बंद फील्ड येतील तो बंद दोन संघ पुढे सरकतोय आणि या ठिकाणी शुभागमन होतोय. नवनाथ जी दादा घर आहे त्यांचं स्वागत आहे आपला शामशेट घरात आणि स्वर्गीय सुजाता स्पोर्ट्स पिंपळास माध्यमातून या व्यासपीठावरती विजय पवार तयार. गोलंदाज यावेळी विजय पवारचा हा चेंडू लाईन मध्ये मिस केली आहे विजय पवार ना पंचांचा इशारा येतोय. व्हाइट बॉल अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच फलकावरती कन्वर्ट होईल आणि संघ एकने पुढे जातोय. वसार 13 धावा फलकावरती. चेंडू नितीन साठी गुडलिन स्पॉट वरन चेंडू नक्कीच बाउन्स झालाय. धाव घेण्याचा मानस त्या ठिकाणी होतं. आता करण भाने खूप वेगान आलेत. सापाडे टीमचे कॅप्टन लक्ष असू द्या अतुल पाटील या ठिकाणी फास्ट थोडे संपर्क साधा आयोजकां समवेत. चेतन म्हात्रे यांच्या समवेत तुम्हाला संपर्क साधायचा आहे. सिंगल डबल ना इंगीज या ठिकाणी पुढे जातोय. गावदेवी वसार 14 अतुल पाटील इंगीज सापाटेचे कॅप्टन संपर्क साधा. पिंपास एक्सप्रेस चेतन म्हात्रे यांच्या समवेत टीमची टोटल फलकावरती आली आहे 14. हा चेंडू बॅटची बाहेरची कडा घेऊन यावेळी ट्रॅव्हल होत बॅकफुट पॉइंटला. फक्त एक सिंगल सिंगल डबल ना मध्ये दबाव कुठेतरी सातत्यानं वाढवतोय. आडिवली संघावरती बॅटिंग करत असताना गावदेवी वसार हा चेंडू विजय पवारचा लाईन मध्ये यावी पाहावी लागेल आणि फलंदाज निघिस त्या ठिकाणी बाद होतोय. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू मध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलाय आणि या तिसरा धक्का या ठिकाणी लागतोय वसार संघाला. संगीत चांगली चांगली येत आहेत. फलंदाज अजून एक बाद झालाय नितीन आणि नवीन फलंदाज येतोय. बंटी वायले इन ऍट नंबर 5 पाचव्या क्रमांकाचा फलंदाज त्याच्या जोडीनं बॅटिंग करतोय. त्या ठिकाणी मात्र जगदीश दूधकर आणि दोन षट दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर टीमची टोटल फलकावधी लागली आहे 32 धावेचा पल्ला पार करताना 16 लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली आहे आणि अजूनही येणारे 12 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी येणाऱ्या 12 बॉल मध्ये अजूनही 16 धावा या ठिकाणी जमवायच्या आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये नक्कीच तुम्ही पाहू शकाल आमच्या सर्व मान्यवर. आणि दोन षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर फलकावर आल्या 16 धावा अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जर जिंकली तर विशाल मस्के यांच्याकडनं मध्ये अलिबागची ट्रीप आहे आडिवली टीम साठी. पैसे हा सामना जिंकून देईल का वसार आडिवली टीमला कारण अजूनही बॅटिंग करण्यासाठी चांगले फलंदाज आहेत. विकी आहे त्यानंतर द ग्रेट फिनिशर जोगी अजून डगआउट मध्ये आणि अपेक्षा असतील जगदीश दूधकर आणि बंटी वायले कडनं. हा चेंडू फुल टॉस फटका नक्कीच चांगला आहे. फील्डर सुद्धा त्याच वेगाने आले होते. एक धाव मध्ये या बॉल वरती जेल मिस झाल्यानंतर मिळेल आणि जोपर्यंत ओव्हरथ्रो कलेक्ट होईल तोपर्यंत दोन धावा. सिंगल लगेच डबल मध्ये कन्वर्ट केलंय याचं नाव क्रिकेट आहे की ज्यामध्ये तालमेल खूप गरजेचा असतो. खूप वेगाने मध्ये त्या ठिकाणी धावले होते आपला जीव वाचवण्यासाठी जगदीश दूधकर. बंटी वायलेच्या बॅटमध्ये या दोन धावा आणि जीवनदान सुद्धा मिळत आहे फलंदाज बंटी वायलेला. तिसरं षटक घेऊन आलेत भूषण भाने
एक महत्त्वाचा षटक आहे ज्या षटकामध्ये कमबॅक करायचं आहे आडवली टीमला. हा चेंडू भूषण भानेचा जबरदस्त लाईन होती, मात्र हाईट फॅक्टर जास्त होता आणि तेच पाहिलं पंचांनी. त्याचबरोबर वन बाउन्स कॉल केला आणि व्हाईटचा इशारा आमच्या मुख्य पंचांकडनं येतोय आणि समीकरण बदलेल. येणारे चेंडू 11 आणि जिंकण्यासाठी 13 धावेची गरज आहे येणाऱ्या 11 बॉल मध्ये वसार क्रिकेट संघाला. राउंड विकेट. हा चेंडू यावेळी सुरेख होता, यष्टीरक्षकाने नक्कीच मेहनत त्या ठिकाणी केली आहे आणि फलंदाज बंटी वायले त्या ठिकाणी बाद झालाय आणि वसार टीमला लागलेला हा चौथा मोठा धक्का. कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है. कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है. जिंकण्यासाठी अजूनही मात्र गरजेचे आहेत. टीमची टोटल फलकावती लागली आहे 29, अजूनही 13 धावेची गरज आहे येणाऱ्या 10 चेंडू मध्ये. आकाशदादा घरात नक्कीच आमच्या समोर जॉईन झालेत, जे बिग सपोर्ट रन मशीन होती पिंपाशी, मध्ये काल थोडस अपयश आलं आणि स्पर्धा मध्ये सोडावी लागली सुजाता स्पोर्ट्स पिंपळासला. विकी म्हात्रे त्या ठिकाणी आलेत 6 क्रमांकावरती. विकी होतोय आणि विकी कडनं नक्कीच अपेक्षा नेहमीच असतात गावदेवी वसारला, कारण एक विश्वसनीय फलंदाज आहेत विकी म्हात्रे. मध्ये गोलंदाजी काय जबरदस्त होती भूषण भाने कडनं. आतापर्यंत फक्त 3 धावा 3 बॉल मध्ये खर्च केलेत गोलंदाज भूषण भाने. राउंड विकेट विकी म्हात्रे साठी. हा चेंडू विकी साठी कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक, मोठ्या फटक्यानं विकी सामना संपवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे एक्झॅक्टली यावेळी काय करायचंय तर सिंगल डबल न मॅच जवळ आणायची आहे, मध्ये सामना लवकर संपवण्याच्या प्रयत्नामध्ये चुका करतायत गावदेवी वसारचे फलंदाज आणि पाहिजे या चुका किती महागड्या ठरतील गावदेवी वसार टीमला, कारण आडिवली संघ नक्कीच फाईट देतोय. हा चेंडू पुन्हा एकदा विकी साठी. यावेळी मध्ये गोलंदाजाने कमाल केली, चमत्कार केला यावेळी गोलंदाजाना. चेंडू पडल्यानंतर नक्कीच काहीसा स्लोवर वन होता आणि विकी म्हात्रे ज्याच्या नावानं अनेक गोलंदाजांच्या अंगामध्ये थरकाप असतो, त्याच विकी म्हात्रेला तब्बल 3 चेंडू एका जागेवरती थांबवलं आणि लक्ष दूर जात आहे वसा टीम पासून. 7 चेंडू आणि 13 धावेची गरज आहे. 7 चेंडू 13 धावा, व्हॉट अ मॅच. हा चेंडू पुन्हा एकदा फ्लाईट दिली आहे आणि विकी म्हात्रेनं या मॅच मध्ये एक्झॅक्टली काय केलं तर पूर्णपणे शिरकाव करण्यासाठी संधी दिली आडिवली संघाला आणि आता आडिवली टीम मागे वळून पाहणार नाहीये, कारण ज्या ठिकाणी गरज होती 10 चेंडू आणि 13 धावेची अशा क्षणाला 4 बॉल वरती एकही धाव या ठिकाणी आली नाहीये. जबरदस्त कामगिरी केली आहे गोलंदाज भूषण भानेनं आणि या मॅच मध्ये एक मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय आडिवली टीमला, कारण येणारे चेंडू 6 आणि आता जिंकण्यासाठी तब्बल 6 बॉल मध्ये एक मोठ लक्ष गाठावं लागेल गावदेवी वसारला 13 धावांच. येणारे 6 चेंडू आणि 13 धावा. आता मात्र मॅच खूप चांगली रंगेल. भूषण भाने नावाचं एक झंझावत वादळ आलं आणि त्या वादळाचा तडाका आता मात्र मी त्यामुळे लागलाय गावदेवी वसारला. मग अजूनही सामना संपला नाहीये, दोन्ही संघ जिद्दीनं शौर्यानं अनेक वेळा मैदानात गाजवताना मी पाहिलंय, मग या क्षणाला मैदान पेटवलं खऱ्या अर्थानं भूषण भानेनं, प्रेक्षकांचं लक्ष इम्प्रेस करून घेतलं. अतिशय चांगली छाप मध्ये या मॅच मध्ये सोडली आहे आडिवली टीमनं. लक्ष होतं फक्त 32-18 चेंडू, त्यानंतर 22, त्यानंतर 12 चेंडू 16, त्यानंतर सामना कुठे आलाय 10 चेंडू 12 होत्या, आता मध्ये 6 चेंडू 13 धावेची गरज आहे. 12 चेंडू 13 धावेची गरज होती, मग आता तो सामना 6 चेंडू 13 वरती आलाय आणि पहिलाच बॉल त्या ठिकाणी मध्ये डॉट बॉल. आता एक नक्कीच म्हणेल संघर्ष अजूनही करतोय आडिवली संघ. 5 चेंडू आणि आता 13 धावेची गरज आहे. 5 चेंडू 13 धावा, सामना कोण जिंकणार हा प्रश्न मात्र नक्कीच पडलाय. फुल टॉस होता, ऑफ ड्राईव्ह केलाय, चेंडू जातो डीप मध्ये, कव्हरला एक्स्ट्रा कव्हरला
आणि चेंडू सीमा रेषा बाहेर चौकार. महबूबा महबूबा बडपण आलं ते म्हणजे फील्ड वरती आणि दबावाला बळी पडले आणि लगेचच बदला मध्ये त्या ठिकाणी घडून आणला जे लंगा फ्ला होते. आता मध्ये ते येतील शॉर्ट थर्ड मॅनला तो पण या चार धावा मॅच मध्ये शिरकाव करून देतील गावदेवी वसार संघाला. सामना अतिशय चांगला रंग आहे. आता एकच म्हणेल ना कोई मुसीबत ना कोई इम्तिहाव तो क्या मजा है जीने में. अरे तूफान भी हट जाते जब आग लगी हो सीने में. आणि मैदानाला आग लावली आहे गावदेवी वसार. तर एका बाजूने आडिवली टीम न हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पडला नंतर चेंडू बाहेर वळतो तेच पाहिलं पंचांनी व्हाइट चा इशारा त्या ठिकाणी येतोय आणि एक चौकार आला. त्यानंतर लगेच दबाव आला गोलंदाजावरती आणि येणारे चेंडू चार आणि आता जिंकण्यासाठी आठ धावेची गरज आहे. चार चेंडू आठ धावा. जो प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून आता ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतोय त्या सर्व लाडक्याकडे श्रीकांत स्वर्गीय सुजाता स्पोर्ट्स पिंपळास आयोजित सुजाता ट्रॉफी 2018 मध्ये सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार होईल महेश पवार. दबाव पूर्णपणे जाणवतोय दडपण जाणवतं महेश पवार वरती. 789 लोक तब्बल आता मध्ये मॅच लाईव्ह एन्जॉय करतात. तर जवळजवळ 12 आता मध्ये वाजतील. या मॅच मध्ये 12 कोराचे वाजणार. मध्ये यावी फटका खूप चांगला आहे चेंडू जातो स्क्वेअर कटच्या माध्यमातून पॉइंटच्या वरून सीमा रेषा बाहेर चार रन. अरे हे ऊंची ऊंची बातों से किसी का पेट भरता नहीं. अरे हे हम जो सलाम कर कभी धोखा मरता नहीं. थैंक यू डीजे जी. गोलंदाजी केली भूषण ना ते कार्य मध्ये करता येत नाहीये आणि हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे. प्रीतम चौधरी मंडप डेकोरेटरचे जे ओनर आहेत त्यांच्याकडनं गोलंदाज महेश पवार साठी तीन चेंडू आणि आता मात्र चार धावेची गरज आहे गावदेवी वसारला. त्याचा सामना मैदानामध्ये डिफेन्स करेल का महेश पवार. यावेळी चेंडू पुन्हा एकदा लाईन मध्ये यावी मिस केली आहे त्या ठिकाणी फलंदाजानं. चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर नक्कीच निघला होता मग यावेळी फलंदाजाला मग हा चेंडू बीट करून जातोय आणि येणारे चेंडू दोन आणि आता जिंकण्यासाठी चार धावेची गरज आहे. या बॉलमधी फलंदाज नक्कीच थोडासा नाराज झालाय. फलंदाजाला वाटलं की चेंडू आउटसाईड द ऑफ स्टंप आहे. नक्कीच मग पंचांचा तडकेने इशारा येतोय कि या बॉल वरती डॉट बॉल एकही धाव या बॉल वरती नसेल आणि सामना पुन्हा एकदा मोठा झालाय. दोन चेंडू आणि आता चार धावेची गरज. विकी मात्रेने जे चार चेंडू मिस केले आता त्याचा विचार बाजूला सारून येणाऱ्या दोन बॉल मध्ये चौकार दाखवायचा आहे. त्यासाठी मेहनत करावी लागेल जगदीशला. यावेळी चेंडू वाईड आहे आउटसाईड द ऑफ स्टंप नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. नक्कीच खूप मोठा पाहुणचार या मंचावरती केला जातोय पूर्ण आमच्या आयोजन कमिटी टीम कडनं. येणारे चेंडू दोन आणि आता जिंकण्यासाठी तीन धावेची गरज आहे. थँक्स सुजाता स्पोर्ट्स पिंपळास खूप सारं प्रेम श्यामशेठ घरात आणि त्यांच्या पूर्ण टीम कडनं. मग ते या ठिकाणी आम्हाला मिळतं तब्बल चार दिवस. नक्कीच या ठिकाणी तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं आणि तब्बल एक मोठा क्रीडा सोहळा या ठिकाणी आनंद घेण्यासाठी मात्र संधी दिली. मग पुन्हा एकदा गोलंदाज त्या ठिकाणी लाईन भरकडले एक्झॅक्टली महेश पवार करतोय काय तर सातत्यानं व्हाइट बॉल मध्ये टाकले जात आहेत आणि येणारे चेंडू आता दोन आणि जिंकण्यासाठी दोन धावेची गरज आहे. त्याचबरोबर प्रीतम चौधरी निघीस मत खूप उंचा रडिकणी करतात. थँक्स दादा आणि त्यांच्याकडनं कॅश प्राइज सुद्धा आहे विकेट अटिक साठी तब्बल 500 रुपयाचं. मग दोन चौकार या षटकामध्ये आले आणि सामन्याचं चित्र बदललं. आता येणारे चेंडू दोन आणि जिंकण्यासाठी दोन धावेची गरज आहे. काहीच मत कुठेतरी धगधगतोय सर्व लाडक्या प्रेक्षकांचं. मग यावी फटका नक्कीच चांगला आहे. दुसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. मिसफील्ड झाली आहे आणि विजयाची धाव कम्प्लीट होतीये आणि सामना मध्ये जिंकलाय गावदेवी वसार संघानं. 6 चेंडू 13 धावा रोखायच्या होत्या मग त्या धावा रोखता आल्या नाहीयेत. गोलंदाजी करताना महेश पवारला
आणि या ठिकाणी मात्र क्वालिफाय होतोय स्वर्गीय सुजाता स्पोर्ट्स पिंपळासच्या या ट्रॉफी मध्ये मल्लंगड विभागातला संघ गावडवी वसार लाइनअप करायचंय, त्याशिवाय बाहेर जाऊ शकणार नाहीयात। करण लाइनअप करा पूर्ण टीम या मॅच मधन या स्पर्धेत ना मतलब बाहेर होतोय विजय पवार करण भानेचा बाहेर झालाय अडिवली संघ आणि पंचांसाठी निकीज मध्ये एनर्जी ड्रिंक्स मैदानावरती उपलब्ध झाली आहे प्रीतम चौधरी यांच्याकडनं, त्याचबरोबर कोल्ड ड्रिंक सुद्धा येते आमच्या सर्व समालोचनांनी डीजे आणि जीटीसी टीम साठी। थँक्यू प्रीतम दादा। मतलब मॅच यानंतर अजून एक बाकी आहे, तो सामना तुम्ही पाहू शकाल सापा